हाय फ्रेंड्स कशा आहात वेळ न वाया घालवता आज आपण भारतातील बेरोजगारी त्याचे प्रकार परिणाम आणि कारणे हे पाहणार आहोत या ठिकाणी बघा मी बेरोजगारी या शब्दाला थोडंसं रेडने डिनोट केलेलं आहे ते फक्त एवढ्यासाठी की जर तुम्ही काही डेंजर वगैरे असेल तर ते रेडने डिनोट करता किंवा रेड सिंबल तुम्हाला दाखवला जातो त्या ठिकाणी तर या ठिकाणी पण ये मी रेडने दाखवलेला आहे कारण हे डेंजर आहे आपल्यासाठी बेरोजगारी ही काही चांगली गोष्ट नाही आहे तर आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही पॉईंट इम्पॉर्टंट असणार आहेत बेरोजगारीसाठी ते आपण पाहणार आहोत चला मग तर बेरोजगारी म्हणजेच काय तर बेकारी श्रम करण्याची इच्छा असूनसुद्धा काम न मिळणे म्हणजेच काय तर बेरोजगारी किंवा बेकारी म्हणजे तुमची एखाद्या वेळेस श्रम करण्याची इच्छा आहे तुम्हाला मेहनतीचं काम करायला आवडतं किंवा तुम्हाला कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीत जाऊन काम करायला आवडतं तुमचा तसा कोर्स पण झालेला आहे तरी पण तुम्हाला काम मिळत नाही खूप सारे इंटरव्ह्यू तुम्ही दिलेले आहेत म्हणजेच काय बेरोजगार आहात तुम्ही बेकारी आहे मग प्राचार्य पिगो यांची व्याख्या बरेच वेळेस विचारलेली आहे एक्झाममध्ये प्राचार्य पिगो काय म्हणतात तर रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या परंतु रोजगार न मिळालेल्या व्यक्तीस बेकार किंवा बेरोजगार असे म्हणतात असं प्राचार्य पिगो यांनी म्हटलेलं आहे तर देशातील पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील व्यक्तींची काम करण्याची इच्छा व पात्रता असून देखील त्यांना प्रत्यक्षात काम न मिळण्याची स्थिती म्हणजेच बेरोजगारी या ठिकाणी वय पण तुम्ही लक्षात ठेवा पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील व्यक्ती मग त्यामध्ये इच्छुक बेकारी काय असते अनैच्छिक बेकारी काय असते तर ऐच्छिक बेकारी म्हणजे ही व्यक्तीची निष्क्रियतेची व आळसपणाचा परिणाम आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याची काम करण्याची क्षमता आहे त्याची योग्यता आहे तरी देखील फक्त आळसपणामुळे किंवा निष्क्रियतेमुळे ती व्यक्ती काम करू शकत नाही आहे करण्याची इच्छा नाही आहे म्हणजेच त्याची ऐच्छिक बेकारी असे म्हणतात त्यानंतर अनैच्छिक बेकारी म्हणजे काय बघा तर अनैच्छिक बेकारी म्हणजे ऐच्छिक बेकारीच्या अगदी उलट प्रकार म्हणजे दृश्य किंवा उघड बेकारी म्हणूनही ओळखला जातो व्यक्तीची काम करण्याची इच्छा व पात्रता असून देखील त्याला काम मिळत नाही म्हणजे बघा ऐच्छिक बेकारीमध्ये काय असतं पात्रता असते काम मिळते परंतु त्याची स्वतःची काम करण्याची इच्छा नसते आणि अनैच्छिकमध्ये काय सांगितले की त्याच्या उलट म्हणजे त्याची काम करण्याची इच्छा आहे अपेक्षा आहे पण त्याला काम मिळत नाही आहे म्हणजेच तो अनैच्छिक बेकार आहे मी आताच काय सांगितले अनैच्छिक बेकारीमध्ये श्रमाचा अतिरिक्त पुरवठा असून देखील त्या तुलनेत श्रमिकांची मागणी कमी असल्यास अशी बेकारी उद्भवते म्हणजे बघा एखाद्या ठिकाणी जर एखादी नवीन कंपनी चालू झालेली आहे आणि नवीन कंपनीमध्ये खूप सारे काम करण्याची गरज आहे त्यांना लोकांची गरज आहे नीड आहे पण तरी देखील त्यांना काम करण्यासाठी ते लोक मिळत नाहीत म्हणजेच काय तर अनैच्छिक बेकारी इथं बघा न्यून किंवा अर्ध बेकारी काय असते तर व्यक्तीची उच्च पातळीवर काम करण्याची क्षमता व योग्यता असून देखील तुलनेने कमी पातळीचे काम करावे लागत असेल तेव्हा निर्माण होणारी बेकारी म्हणजे न्यून किंवा अर्ध बेकारी म्हणजेच काय तर समजा एखाद्या शिक्षित व्यक्ती आहे आ, तो समजा इंजिनियर झालेला हा व्यक्ती आहे पण त्याला क्लर्कची नोकरी करावी लागत आहे कुठल्या तरी ठिकाणी किंवा त्याच्या क्षमतेपेक्षा खालच्या थरावाची नोकरी करावी लागत आहे तर त्याला काय म्हणतात की न्यून किंवा अर्ध बेकारी मग अर्ध बेकारीच्या स्थितीत व्यक्तीची काम करण्याची क्षमता व योग्यता पूर्णपणे वापरली जात नाही निश्चितच तेच आहे कारण समजा तो इंजिनियर झालेला व्यक्ती आहे त्याच्याकडे नॉलेज नक्कीच जास्त असणार आहे तर त्याला क्षमतेपेक्षा कमी पातळीचं काम करावं लागत आहे म्हणजे क्लर्कची नोकरी करावी लागत आहे म्हणजे मस्त ता टायपिस्ट म्हणून त्याला जॉब करावा लागत आहे तर ती काय न्यून किंवा अर्ध बेकारी मग यानंतर आपण कन्सेप्ट पाहूया पूर्ण रोजगार म्हणजे काय तर पूर्ण रोजगार म्हणजे काय देशातील उत्पादन कार्यात सहभागी होणाऱ्या भूमी श्रम भांडवल या उत्पादक साधनांचा परिपूर्ण वापर करून घेऊन प्रचलित वेतन दरावर रोजगार मिळण्याची स्थिती म्हणजे पूर्ण रोजगार मग या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे पूर्ण रोजगार म्हणजे काय तर त्याची भूमी श्रम भांडवल या साधनांचा या ठिकाणी पूर्ण वापर होतो पूर्ण रोजगारामध्ये मग राष्ट्रीय नमुना पाणी संस्थेने म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्वे मागच्या लेक्चरमध्ये आपण नॅशनल सॅम्पल सर्वे विषयी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे तर भारतातील बेकारी मोजण्यासाठी खालीलप्रमाणे तीन मापे निश्चित केलेली आहेत तर बेरोजगारी मोजण्याचे हे मापे आहेत बघा काय आहे काय दिलेलं आहे या ठिकाणी दैनिक स्थिती बेकारी म्हणजेच काम करण्याची पात्रता व इच्छा असणाऱ्या व्यक्तीस आठवड्यातील एक किंवा काही दिवस रोजगार न मिळणे काम करण्याची इच्छा असून देखील रोजगार न मिळणे आठवड्याच्या दिवसात त्यानंतर साप्ताहिक स्थिती बेकारी म्हणजे काय तर काम करण्याची पात्रता व इच्छा असणाऱ्या व्यक्तीस आठवड्यातील एक तासाचा देखील रोजगार न मिळणे एक तासादे तासाचा देखील रोजगार न मिळणे आणि कायम बेकारी काय आहे बघा कायम बेकारी म्हणजे काम करण्याची इच्छा व पात्रता असलेल्या तसेच आकस्मिक रोजगार न स्वीकारलेल्या ज्या व्यक्ती संपूर्ण वर्षभर रोजगारापासून वंचित आहेत अशा व्यक्तींची बेकारी म्हणजे कायम किंवा खुली बेकारी म्हणजे कायम वर्षभर या लोकांना रोजगार मिळत नाही या ठिकाणी तुम्ही कायम या शब्दावरूनच कायम बेकारीची व्याख्या लक्षात ठेवा त्यानंतर हे पण लक्षात ठेवा राष्ट्रीय नमुना पाहणी संस्थेने दोन हजार अकरा बारामधील अहवालानुसार भारतात एक कोटी आठ लाख लोक बेकार बेरोजगार आहेत होते असे सांगितले आहे नॅशनल नमुना सर्वेक्षण संस्थेने दोन हजार अकरा बारा या वर्षात हे संख्या लक्षात ठेवा आणि नागालँड राज्यात बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे सत्तावीस टक्के आहे कुठल्या राज्यात तर नागालँड राज्यात त्यानंतर भारतातील बेकारीचे प्रकार बघा एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन विचारण्यात येतो हे इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून जर तुमची कंबाईंडची ग्रुप बीची तुम्ही एक्झाम देत असाल तर त्यामध्ये जोड्या लावामध्ये प्रश्न विचारण्यात येतात प्राचार्य पिघू यांची व्याख्या लक्षात ठेवा ऐच्छिक बेकारी अनैच्छिक बेकारी लक्षात ठेवा आणि या ठिकाणी बेकारीचे प्रकार हे पण तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत तर ग्रामीण बेकारी शहरी बेकारी चक्रीय बेकारी आणि संरचनात्मक बेकारी असे हे बेकारीचे प्रकार आहेत ते बाय वन आपण पाहूया तर ग्रामीण बेकारी म्हणजे काय बघा तर हंगामी बेकारी प्रचन्न म्हणजे छुपी बेकारी आणि नियमित बेकारी म्हणजेच काय तर ग्रामीण बेकारीचे हे प्रकार पड पडतात आणि शहरी बेकारीमध्ये तांत्रिक बेकारी संघर्षणात्मक बेकारी आणि सुशिक्षितांची बेकारी हे प्रकार पडतात मग हंगामी बेकारी म्हणजे काय बघा यालाच मोसमी बेकारी असे देखील म्हणतात भारतातील शेती पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यातील चार पाच महिने भरपूर काम असते उर्वरित काळात हे शेतकरी बेकार राहत असल्याने या बेकारीस हंगामी बेकारी असे म्हणतात म्हणजे बघा आपल्या देशात कसं आहे की बरेचसे शेतकरी पावसावर हा। डिपेंड असतात आणि तीन महिन्याचं कुठलंही पीक घेतलं पाऊस पडल्यानंतर तीन चार महिन्याचं पीक असतं ते तीन चार महिन्याचं पीक घेतल्यानंतर हंगामी मोसमामध्ये त्यानंतर तीन चार महिने ते बसूनच असतात पाऊस येईपर्यंत किंवा दुसरा ऋतू येईपर्यंत तर त्याला काय म्हणतात आपण हंगामी बेकारी असे म्हणतात ते ग्रामीण भागात जास्त आढळते त्यानंतर प्रचन्न किंवा छुपी बेकारी बघा विकसनशील व अविकसित देशात छुपी बेकारी ही मूलभूत समस्या आहे एखाद्या कामाच्या ठिकाणी जितके श्रमिक आवश्यक आहेत ते ते आवश्यकतेपेक्षा जास्त अधिक श्रमिक काम करत असतील तर ते अतिरिक्त श्रमिक छुपे बेकार असतात छुपी बेकारी म्हणजेच काय प्रचन्न बेकारी तर काय होतं समजा एखादी एक एकर, जमीना है एकर, एकर है जमीन आहे आणि त्या एक एकर जमिनीमध्ये एकाचीच गरज आहे जमीन करण्यासाठी पण त्या ठिकाणी अजून दोन तीन जण ती जमीन करत आहेत मग उत्पादन काय मिळणार आहे उत्पादन तर आपल्याला एक व्यक्ती काम करून पण तेवढंच मिळणार आहे आणि चार व्यक्तीनं काम केलं तरी तेवढंच उत्पन्न आपल्याला मिळणार आहे तर मी ह्यालाच काय म्हणतात तर छुपी बेकारी म्हणतात किंवा प्रचन्न बेकारी म्हणजे ती व्यक्ती दिसत तर नाही आपल्याला असं दिसतं की ते व्यक्ती काम करत आहेत पण ॲक्च्युलमध्ये त्यांची उत्पादन क्षमता झिरो असते म्हणजे छुपी किंवा प्रचन्न बेकारी आणि अतिरिक्त श्रमिकांची सीमांत उत्पादकता मुळीच नसते बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मुळीच नसते किंवा शून्य असते उत्पादन क्षमता त्यांची काहीच नसते यानंतर बघा नियमित किंवा कायम बेकारी तर एखाद्या खेड्यामध्ये मर्यादित जमीनधारणा क्षेत्रात तुलनेने जास्त लोकसंख्या असेल तर तेथील बहुतांश मजुरांना काम करण्याची इच्छा असूनसुद्धा वर्षभर काम मिळत नाही आणि बेकारीच्या या स्थितीत नियमित किंवा कायम बेकारी, बेकारी असे म्हणतात कायमरोजगारीचा आपण याआधी बघितलेला आहे कायम बेरोजगार म्हणजे काय तर त्यामध्येच हे मोडतं नियमित किंवा कायम बेकारी म्हणजे वर्षभर त्या लोकांना काम मिळत नाही त्यानंतर बघा शहरी किंवा नागरी बेकारी तर शहरी बेकारीचे खालील तीन प्रकार प पडतात त्यामध्ये तांत्रिक बेकारी संघर्षणात्मक किंवा घर्षणात्मक बेकारी आणि सुशिक्षित बेकारी आपण या ठिकाणी तांत्रिक बेकारी अगोदर बघूया तांत्रिक बेकारी म्हणजे काय तर शहरी भागात उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्यामुळे तांत्रिक बेकारी उद्भवते पूर्वी आठ दहा कामगार जे काम करत होते तेच काम एक मशीन करू शकते त्यामुळे कामगारांना कामावरून कमी केले जाते बघा काय होतं पूर्वीच्या काळी पूर्ण लोक काम करायचे शेतात किंवा फॅक्टरीमध्ये वगैरे वर्कर्स असायचे तर त्यावेळेस मशीन्स नसायची म्हणजे आठ दहा वर्कर मिळून जे काम करायचे तेच काम आता डेव्हलपमेंट झाल्यानंतर मशीन करते त्यामुळे एक मशीन जे काम करते त्यामुळे ते, ते आठ दहा कामगार कामावरून रिमूव्ह झाले त्यालाच काय म्हणतात तांत्रिक बेकारी कारण तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली बेकारी आहे ही यालाच तांत्रिक बेकारी असे म्हणतात मग या ठिकाणी दिलेलं आहे बघा संगणकीकरणामुळे देखील तांत्रिक बेकारीत वाढ होते मग त्यानंतर बघा संघर्षणात्मक किंवा घर्षणात्मक बेकारी तर श्रमाची मागणी व श्रमाची पुरवठा या तुल यात संतुलन बिघडल्याने आर्थिक घर्ष संघर्षणामुळे संरचनात्मक व घर्षणात्मक बेकारी उद्भवते मग यामध्ये काय होतं बऱ्याच वेळेस तर एखादा जुना उद्योग आहे आणि तो बंद पडत आहे बंद पडला आहे आत्ताच रिसेंटली उदाहरण घ्या तुम्ही ॲटोमोबाईल क्षेत्र बंद पडलेलं आहे त्यामुळे बरेच कामगार बाहेर पडलेले आहेत आणि ते नवीन कामाच्या शोधात आहेत तर जोपर्यंत त्यांना नवीन काम मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यात एक संघर्ष चालू असतं किंवा नवीन जुन्या पद्धतीमध्ये म्हणजे न जे जे जुने काम करत आहेत आणि नवीन काम करणार आहेत त्यामध्ये एक घर्ष निर्माण होतो त्यालाच आपण काय म्हणतो घर्षणात्मक किंवा संघर्षणात्मक बेकारी तर यामध्ये काय असतं आर्थिक मंदी महागाईची वाढ वीज कपात कच्च्या मालाचा तुटवडा टाळेबंदी इत्यादी कारणांमुळे काही कामगारांना कामावरून कमी केले जाते अशा कामगारांना दुसरे काम मिळेपर्यंत परिस्थितीशी संघर्ष करत राहावे लागते यालाच काय म्हणतो आपण संघर्षणात्मक बेकारी त्यानंतर सुशिक्षित बेकारी याला पांढरपेशी बेकारी असे सुद्धा म्हणतात सुशिक्षित असूनही ज्या व्यक्तींना काम मिळत नाही अशा बेकारीच्या स्थितीला सुशिक्षित बेकारी असे म्हणतात थोडक्यात काय तर बघा सुशिक्षित म्हणजे शिकलेले असतानासुद्धा त्या व्यक्तीला काम मिळत नाही आणि आता सध्याला तीच परिस्थिती झालेली आहे अजून तुम्हाला थोडंसं कळणार नाही केलं कारण तुम्ही शिकलेले असून आता स्टडी करत आहात एम पी एस सीचा किंवा पुढची पोस्ट मिळण्यासाठी काही लोक व्यवसाय करून किंवा जॉब करून त्यातल्या थोड्या उरलेल्या वेळेत ह्या गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत आहे तर काही लोक पूर्ण वेळ अभ्यास करत आहेत तर त्यांना उत्पन्नाचे साधन कुठलंच नसतं मग ते आईवडिलांकडूनच पैसे वगैरे घेत असतात तर या ठिकाणी तुम्ही हे पण लक्षात ठेवा की बेकारीची सुशिक्षित बेकारांवर अशी कंडिशन येऊ शकते तर थोडंसं सेविंग्स वगैरे तुमच्या असतील किंवा घरून पैसा मिळत असेल तर ते थोडंसं व्यवस्थित वापरा त्यानंतर चक्रीय बेकारी बघा तर अर्थव्यवस्थेच्या तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या काळात मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेकारी म्हणजे चक्रीय बेकारी चक्रीय बेकारी कधी निर्माण होते तेजी आणि मंदीच्या काळात जर मंदी जर एखाद्या अर्थव्यवस्थेत तेजीचा काळ आला आणि त्यानंतर लगेच मंदीचा काळ येतो म्हणजे हे ये चक्र सतत फिरत राहतं यालाच काय म्हणतो आपण चक्रीय बेकारी तर बघा प्रत्येक देशात तेजीनंतर मंदी हे व्यापक चक्र सतत चालू असते मंदीच्या काळात उत्पादन घटल्यामुळे कामगारावर बेकारीचे संकट कोसळते आणि पुन्हा तेजीचा काळ आल्यानंतर बेकारांना काम मिळते थोडक्यात तेजी मंदीवर आधारित व्यवसाय चक्रामुळे निर्माण होणाऱ्या चक्रीय बेकारी असे म्हणतात त्यानंतर आपण पाहूया संरचनात्मक बेकारी बघा देशातील अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल झाल्याने निर्माण होणाऱ्या बेकारीस संरचनात्मक बेकारी मज म्हणतात चा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा तंत्रज्ञानामुळे किंवा निर्माण होते सध्या स्वतःच्या दुचाकी व चारचाकी यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या क्षमतेमुळे रिक्षाचालक टॅक्सी चालक अशा व्यक्तींना रोजगार मिळत नाही तर अशा प्रकारची संरचनात्मक बेकारी असते म्हणजे तंत्रज्ञान डेव्हलप होत आहे म्हणजे तुम्हाला जर स्वतःची कार असेल तुमच्याकडे स्वतःची बाईक असेल तर निश्चितच तुम्ही रिक्षाने प्रवास करणार नाही आणि त्यामुळे रिक्षावाल्यांना रोजगार मिळण्याच्या संधी कमी उपलब्ध होतात आणि याच बेकारीला संरचनात्मक बेकारी असे म्हणतात तर भारतातील ग्रामीण बेरोजगारीचे कारणे ब काय आहेत तर ग्रामीण बेरोजगार सॉरी बेरोजगारीचे कारणे लोकसंख्येत वाढ निश्चितच लोकसंख्येत वाढ झाल्याने कमी रोजगार उपलब्ध होतात कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणजे बऱ्यापैकी आपल्या देशातील अजूनही पन्नास टक्के लोकसंख्या ही कृषीवर अवलंबून आहे आणि त्या तुलनेने उत्पादन अगदी आपलं कमी आहे तर त्यामुळे हे देखील एक बेकारीचं कारण आहे शेतीमधील जुन्या तंत्रज्ञान म्हणजे नवीन तंत्रज्ञान अजूनही आपल्या देशात कमी प्रमाणात वापरलं जातं त्यामुळे देखील या ठिकाणी ही अवस्था निर्माण होते हंगामी रोजगारी म्हणजे या ठिकाणीच आपण हंगामी रोजगारी याआधी पाहिलेलं आहे शेत जमिनीचे विभाजन व खंडन आता शेती एकत्र राहिलेली नाही म्हणजे शेतीचे तुकडे पडतात म्हणजे भावभाव असतील तर विखंडन होतं शेतीचं अर्धी शेती हा करणार अर्धी शेती हा करणार त्यामुळे शेती सुपीक राहत नाही आणि त्या शेतीच्या खंडन क का क्रियामुळे काय होतं तर व्यवस्थित उत्पादन मिळत नाही ते देखील एक बेकारीचं कारण आहे एकत्रित कुटुंब पद्धती यामध्ये काय होतं तर बऱ्यापैकी लोक एकत्र कुटुंब पद्धतीत एक किंवा दोन व्यक्तीवर डिपेंड असतात सगळेच लोक काम ना ना का करत नाहीत घरातील मग त्या एक किंवा दोन व्यक्तीवर हे पूर्ण कुटुंब डिपेंड असतं त्यानंतर वारसा हक्क कायदा सुधारणा आणि कायद्यांचे अपयश जे काही सरकार कायदा करत आहे त्या कायद्यांमध्ये अपयश येत आहे सरकारांना सरकारला बेकारी निर्मूलन करण्यासाठी ते देखील या ठिकाणी कारण आहे मग बघा शहरातील भारतातील शहरी बेकारीचे कारणे काय आहेत तर औद्योगिक व सेवा क्षेत्रात मर्यादित विकास म्हणजे इथं या ठिकाणी अमर्याद विकास झालेला नाही म्हणजे जो काही विकास झालेला आहे आपल्या औद्योगिक क्षेत्रात तो पूर्ण लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही तो मर्यादित विकास झालेला आहे तर उत्पादन तंत्र बदल उत्पादन तंत्रात बदल म्हणजे जे काही उत्पादन होत आहे फॅक्टरीजकडून किंवा कशातून तर ते व्यवस्थित तंत्रज्ञान यूज केलं जात नाही त्या ठिकाणी मग आर्थिक विकास त्यानंतर तेजी मंदीचे व्यवसाय चक्र नंतर धंदेवाईक शिक्षणाचा अभाव म्हणजे जे काही आपल्याला पुढे चालून प्रॅक्टिकल नॉलेज इम्पॉर्टंट असतं ते शैक्षणिकदृष्ट्या दिलं जात नाही आपल्याला म्हणजे जे काही फॅक्टरीमध्ये यूज होणार आहे तर पुस्तकी नॉलेज एक प्रकारे दिलं जातं त्यामुळे सुद्धा हे बेकारीचं कारण वाढतं नंतर ग्रामीण जनतेचे स्थलांतर बऱ्यापैकी ग्रामीण जनता आता सध्याला काय करते की ग्रामीण भागात राहणारे लोक काय करतात की ग्रामीण भागात उद्योग सहसा उपलब्ध होत नाहीत रोजगार उपलब्ध होत नाहीत त्यासाठी ते शहरामध्ये स्थलांतर करतात आणि त्या संख्येने शहरातील बेकारीचे पण प्रमाण वाढत आहे त्यानंतर घुसखोरी शासकीय उदासीनता हे देखील याचे कारणे आहेत बेकारीचे आर्थिक परिणाम बघा काय होतात तर उत्पादन वितरणात विषमता हे आर्थिक परिणाम आहे उत्पादन वितरणात विषमता म्हणजे उत्पादन वितरण व्यवस्थित प्रमाणात केलं जात नाही काही लोकांना जास्त काही लोकांना कमी असं उत्पन्न मिळतं आर्थिक असुरक्षितता प्रत्येक लोक आर्थिक सुरक्षित असतोच आस असा नाही दारिद्र्यात वाढ त्यामुळे काय होतं तर दारिद्र्यात वाढ होते म्हणजे काही लोक बघा काही लोक लो खूप उच्च स्तरावर असतात त्यांच्याकडे खूप संपत्ती असते आणि काही लोक म्हटलं तर त्यांना रोजचं एक जेवण जेवणसुद्धा मिळत नाही ते अशा प्रकारे दारिद्र्यात वाढ होते मग मानवी संसाधनाचा अपुरा वापर जे काही संसाधनं आहेत मानवी त्यांचा वापर व्यवस्थित होत नाही राहणीमानात तफावत होते आर्थिक परिणामामध्ये म्हणजे बघा काही लोक असे असतात की त्यांना वर्षभरात एक किंवा दोन कपडे पण घालायला मिळत नाहीत आणि काही लोक काय असतात की शहरातील किंवा जास्त कमवत असतील ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे रोजचे सुद्धा कपडे खरेदी करू शकतात ते तर ही राहणीमानत तफावत होते रोजचं खाणं जीवन जगणं या प्रकारात अनुत्पादक लोकसंख्येत वाढ म्हणजे लोकसंख्या भरपूर वाढलेली असते आणि ती लोकसंख्या कुठलंही उत्पादन करत नाही म्हणजेच अनुउत्पादक लोकसंख्येत वाढ होते आणि यामुळेच काय होतं तर आर्थिक विकासाला देखील खीळ बसते म्हणजे आर्थिक विकास ही यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण भारतातील बेकारी कमी करण्यासंबंधी सॉरी uh, बेकारीचे सामाजिक परिणाम बघूयात आपण तर सामाजिक स्थैर्यास धोका निर्माण होतो म्हणजे जे काही स्थैर्य चालू आहे समाजात तिथे धोका निर्माण होतो जर काही उच्चवर्गीय असतील सॉरी uh, जे काही दारिद्र्यात जीवन जगत असतील किंवा काही लोक का असतील त्यांच्याकडे सगळं काही उपलब्ध असतं तर त्यामुळे ते ती सामाजिक स्थैर्य असतं त्या ठिकाणी धोका निर्माण होतो गुन्हेगारीत वाढ होते म्हणजे ऑबियसली असं होतं की ज्यांना रोजचं एक वेळेस खाण्याचं जेवण सुद्धा मिळत नाही ते लोक चोऱ्या वगैरे करायला लागतात दंगे वगैरे करायला लागतात आणि त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होते सामाजिक उत्पादन वाढ होते यानंतर बघा भारतातील बेकारी कमी करण्यासंबंधी उपाययोजना काय झालेल्या आहेत तर केंद्र शासनाने डिसेंबर एकोणीशे सत्तर मध्ये न्यायमूर्ती भगवती समिती नेमली होती कुठली तर न्यायमूर्ती भगवती समिती ही नेमली होती लक्षात ठेवायचं एकोणीसशे सत्तरमध्ये बेकारी कमी करण्यासंबंधी कुठली उपाययोजना केंद्र सरकारने केली होती तर न्यायमूर्ती भगवती समिती नेमली होती या समितीने आपला अहवाल पंधरा मे एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी सादर केला तर भगवती समितीच्या शिफारिस काय होत्या बघा तर भगवती समितीच्या शिफारसुसनुसार ग्रामीण बांधकाम योजना ही योजना सुरू करण्यात आली कुठली तर ग्रामीण बांधकाम योजना ही योजना सुरू करण्यात आली सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व टिकाऊ साधन संपत्ती निर्माण करणे हा याचा उद्देश होता आणि यामुळे ग्रामीण भागातील जनतेला काय तर रोजगार उपलब्ध झाले यानंतर बघा धडक योजना कार्यक्रम याला तात्काळ योजना असे देखील म्हणतात आणि मा या अंतर्गत लघु सिंचन जलसंधारण रस्ते निर्मिती इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून बेरोजगार व्यक्तींना वर्षातून दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला जातो किती दिवस तर वर्षातून दहा महिने हा रोजगार उपलब्ध करून दिला जातो कुठल्या योजनेतून तर धडक योजना यालाच तात्काळ योजना असे देखील म्हणतात या ठिकाणी हे पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही जन बेकारी ही तात्पुरत्या स्वरूपाची बेकारी असते बेकारी तात्पुरत्या स्वरूपाची असते जुन्या आणि नव्या उद्योगांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो आणि सापेक्ष गरिबी ही सर्व आहे तर या ठिकाणी आपण बेरोजगारी बेरोजगारीचे परिणाम काय असतील ते आणि त्याची कारणे आणि त्यावरती उपाययोजना हा टॉपिक व्यवस्थित पाहिलेला आहे यावरती एक्झाममध्ये मध्ये क्वेश्चन विचारण्यात येतात तर तुम्ही हा टॉपिक जर समजला नसेल तर अजून एकदा व्यवस्थित पहा आणि जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल आणि शेअर करा आणि मेन म्हणजे अभ्यासही करा कारण तुमची एक्झाम लवकरच येत आहे मे बी तुम्हाला राज्यसेवेसाठी खूप थोडे दिवस राहिलेले आहेत ऐंशी किंवा नव्वद दिवस कारण पाच एप्रिलला तुमची प्री एक्झाम असणार आहे आणि मेमध्ये कंबाईनची एक्झाम तीन मेला असणार आहे तर त्या दृष्टिकोनातून थोडंसं अभ्यासासाठी तुम्ही जास्त वेळ द्या चला तर मग फ्रेंड्स करा अभ्यास थँक्यू